वेलकम एंड गुड मॉर्निंग टू ऑल। आवर नेक्स्ट पॉइंट ऑफ बिजनेस ऑब्जेक्टिव्स, टाइप्स ऑफ बिजनेस ऑब्जेक्टिव, इट इज़ अ वन ऑफ द इकोनॉमिक ऑब्जेक्टिव्स ऑफ बिजनेस। इकोनॉमिक ऑब्जेक्टिव स्टैंड एट द टॉप मोस्ट इन द हायरार्की ऑफ बिजनेस ऑब्जेक्टिव्स। इकोनॉमिक ऑब्जेक्टिव ऑफ बिजनेस रेफर टू द ऑब्जेक्टिव ऑफ अर्निंग प्रॉफिट एंड अदर्स दैट इंक्लूड क्रिएशन ऑफ कस्टमर्स, रेगुलर इनोवेशन एंड बेस्ट पॉसिबल यूज ऑफ अवेलेबल रिसोर्सेस। आर्थिक उद्दिष्टामध्ये काय येतं की बिझनेसमध्ये नफा तर कमवायचाच आहे, पण त्याच्याबरोबर त्या ठिकाणी कस्टमर क्रिएट करणं आणि जास्तीत जास्त पद्धतीने आपल्याकडे जे रिसोर्सेस अवेलेबल असतील त्याचा वापर करून नाविन्यतापूर्ण व्यवसाय कसा करता येईल याचा विचार करणं। द इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह आर एक्सप्लेन ॲज अंडर, मग त्याच्यामध्ये नेमकं काय काय केलं जातं, हे ऑब्जेक्टिव्ह कशा पद्धतीने ठरवलं जातं, त्याच्यामध्ये काही इन्फॉर्मेशन दिली आहे। फर्स्ट वन इज अर्निंग प्रॉफिट्स। द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ एव्हरी बिझनेस इज टू अर्न प्रॉफिट, म्हणजे एक मूळ त्यांचा हेतू असतो की व्यवसायामधून आपला नफा मिळवायचा आहे। प्रॉफिट इज द लाईफ ब्लड ऑफ बिझनेस, म्हणजे जीवनवाहिनी त्याला म्हटलं जातं, विदाउट विच नो बिझनेस कॅन सर्वाइव इन कॉम्पिटेटिव्ह मार्केट। स्पर्धात्मक युगामध्ये समजा बिझनेसला प्रॉफिट होत नसेल तर तो टिकू शकत नाही। प्रॉफिट इज द फायनान्शियल गेन ऑर एक्सेस ऑफ रिटर्न ओवर इन्व्हेस्टमेंट, म्हणजे आपली जी गुंतवणूक केलेली असते या गुंतवणुकीवरती आपल्याला काही प्रमाणात त्या ठिकाणी नफा प्राप्त होत असतो। इट इज द रिवॉर्ड फॉर बिअरिंग रिस्क अँड अनसर्टनिटी इन द बिझनेस। इट इज अ ल्युब्रिकंट विच कीप्स द व्हील्स ऑफ बिझनेस मूव्हिंग, व्यवसायाची ताकद आमचा आपला चालवायची असतील तर ज्याच्यामध्ये ल्युब्रिकंटचं काम हे प्रॉफिट करत असतो। प्रॉफिट इज इसेन्शियल फॉर द सर्वायवल ग्रोथ अँड एक्सपॅन्शन ऑफ द बिझनेस। मागच्या आपण ज्या थ्री फोल्ड ऑब्जेक्टिव्हमध्ये पॉईंट बघितले सर्वायवल ग्रोथ अँड एक्सपॅन्शनमध्ये, तर त्याच्यामध्ये त्या स्टेज पूर्ण करायचे असतील तर प्रॉफिट हा निश्चितच गरजेचा असतो। देन सेकंड वन इज अ क्रिएटिंग वेल्थ। क्रिएटिंग वेल्थ इन्वॉल्व इन्क्रीजिंग द वेल्थ ऑफ द शेअर होल्डर्स। वेल्थ वाढवायची म्हणजेच काय, तर आपले शेअर होल्डर असतील तर शेअर होल्डरने इन्व्हेस्ट केलेली गुंतवणूक असेल त्यांना मॅक्झिमम त्या ठिकाणी आपण परतावा देणं हे जास्त गरजेचं आहे, त्यावेळी ते आपली इन्व्हेस्टमेंट आपल्या बिझनेसमध्ये वाढवू शकतील। इट हॅपन्स ओनली इफ द बिझनेस ग्रो स्टडीली वेअर बाय द शेअर होल्डर गेट हायर डिविडंड्स अँड देअर इज अ ॲप्रिसिएशन इन द मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर। ज्यावेळी त्यांच्या गुंतवणुकीवर आपण त्यांना जास्त डिव्हिडंड देणार, जास्त परतावा देणार, त्यावेळी ते आपली इन्व्हेस्टमेंट आपल्या बिझनेसमध्ये वाढवत नेणार, ह्याला म्हटलं तर क्रिएटिंग वेल्थ। देन क्रिएटिंग अँड रिटेनिंग कस्टमर्स। कस्टमर इज द किंग ऑफ द मार्केट, म्हणजे ग्राहक हा कुठल्याही बाजारपेठेचा राजा असतो। ऑल द बिझनेस ॲक्टिव्हिटीज रिव्हॉल्व अराउंड द कस्टमर्स। बिझनेसच्या सगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी कस्टमर्सच्या भोवताली घुटमळत असतात। द सक्सेस ऑफ द बिझनेस डिपेंड ऑफ इट्स कस्टमर्स। ज्यावेळी कुठल्याही बिझनेसचा सक्सेस मोजायचा असतो त्यावेळी त्या ठिकाणी तो कस्टमरवरती डिपेंड असतो। इट इज नॉट ओनली नेसेसरी टू मेक कस्टमर्स बट ऑल्सो टू होल्ड देम, म्हणजे फक्त कस्टमर बनवणे नव्हे तर तो टिकून धरणं हे देखील सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे। कॉम्पिटिशन इज इंटेन्सिव्हली रायझिंग, म्हणजे स्पर्धा ही जास्तीत जास्त वाढत चाललेली आहे। हेन्स टू फेस दिस स्टीफ कॉम्पिटिशन इट इज नेसेसरी फॉर द बिझनेसमॅन टू कम आउट विथ न्यू कन्सेप्ट अँड प्रोडक्ट्स फॉर अट्रॅक्टिंग द न्यू कस्टमर अँड रिटर्निंग द ओल्ड वन। म्हणजे ह्या स्पर्धात्मक युगामध्ये आपल्याला समजा बिझनेस चांगल्या पातळीवरती न्यायचा असेल तर जुने कस्टमर टिकवून ठेवून नवीन तयार करणे आणि त्यांना त्या पद्धतीने आपण रिटर्निंग देणं हे जास्त गरजेचं आहे। नेक्स्ट वन इज अ इनोव्हेशन, नाविन्यता। इनोव्हेशन इज द ॲक्ट ऑफ इंट्रोड्युसिंग समथिंग न्यू, काहीतरी तुम्ही नवीन त्या ठिकाणी द्या, इट मीन्स क्रिएटिव्हिटी, त्याला क्रिएटिव्हिटी देखील असं म्हटलं जातं। फॉर एक्झाम्पल टू कम अप विथ न्यू आयडियाज, न्यू कन्सेप्ट, न्यू प्रोसेसेस, न्यू चेंजेस, म्हणजे नवीन संकल्पना, नवीन कल्पना, नवीन बदल हे क्रिएटिव्हिटीमध्ये किंवा इनोव्हेशनमध्ये येतात। इनोव्हेशन हेल्प्स इन रिड्युसिंग द कॉस्ट बाय अडॉप्टिंग बेटर मेथड ऑफ प्रोडक्शन, म्हणजे तुम्ही काहीतरी नाविन्यतापूर्ण पद्धतीने विचार करा आणि तुमचं प्रोडक्शन वाढवा आणि तुमची कॉस्ट कमी करा। रिडक्शन इन द कॉस्ट अँड क्वालिटी प्रोडक्ट इन्क्रीज द सेल देअर बाय इन्क्रीजिंग द इकॉनॉमिक गेन ऑफ द फर्म। समजा तुम्ही प्रोडक्शन कॉस्ट कमी केलात, क्वालिटीमध्ये इम्प्रोमायझेशन केला, तर तुमची वस्तू मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने विकली जाईल, हा बिझनेसला याचा फायदा होतो। हेन्स टू सर्वाइव इन द कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड द बिझनेस हॅज टू बी इनोव्हेटिव्ह। तुम्हाला समजा ह्या स्पर्धे जगामध्ये टिकायचं असेल तुम्हाला इनोव्हेशन तुमच्या बिझनेसमध्ये आणणंही गरजेचंच आहे। देन नेक्स्ट वन इज अ रिडक्शन इन द कॉस्ट। देअर आर टू वेज ऑफ इन्क्रीजिंग द प्रॉफिट। प्रॉफिट मिळवण्याचे दोन मार्ग आहेत, आयदर बाय इन्क्रीजिंग द सेलिंग प्राईस ऑफ द प्रोडक्ट बाय रिड्युसिंग द कॉस्ट। तुम्ही एकतर प्रॉफिट मिळवण्यासाठी दोन बाजूने विचार करू शकता, एक म्हणजे तुम्ही तुमचा सेल वाढवा किंवा त्या ठिकाणी तुम्ही तुमची प्रोडक्शन कॉस्ट कमी करा। With intense competition, increasing the price is not a feasible option. मला बिझनेसमध्ये प्रॉफिट वाढवायचं असेल तर वस्तूची किंमत त्या ठिकाणी वाढवणं हे योग्य नाही आहे। सो द मॅन्युफॅक्चरर हॅव टू थिंक ऑफ व्हेरियस वेज टू रिड्यूस द कॉस्ट, त्याच्यामुळे वस्तूची उत्पादन खर्च कसा कमी करता येईल याकडे तुम्ही विचार करणं जास्त गरजेचं आहे। देन नेक्स्ट वन इज अ
effective utilization of scarce resources. रिसोर्सेस कंप्राइज ऑफ फिजिकल ह्युमन अँड कॅपिटल. तुमच्याकडे असणारे स्रोत कुठले असतात? तर फिजिकल म्हणजे भौतिक साधनं असतील, त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आलं. देन ह्युमन म्हणजे तुमच्याकडे असणारा लेबर आला, तुमचे स्टाफ आले, तुमचे कर्मचारी आले, तुमचे कस्टमर आले. देन कॅपिटल, कॅपिटल म्हणजे जे शेअर होल्डर असतील, जे गुंतवणूकदार असतील, त्याने गुंतवलेली त्या ठिकाणी अमाऊंट आली, याला म्हटलं जातं कॅपिटल. द अवेलेबिलिटी ऑफ दिस रिसोर्सेस इज युजली लिमिटेड. ह्या सर्व प्रकारचे रिसोर्सला एक मर्यादा आहे. सो द फर्म शूड मेक बेस्ट पॉसिबल यूज टू दीज रिसोर्सेस. सो आपल्या बिझनेसमॅनने त्या ठिकाणी ह्या रिसोर्सेसचा कसा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने वापर करता येईल याचा विचार करावा. दिस कॅन बी डन बाय मेकिंग यूज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी, मोटिवेटिंग द एम्प्लॉईज, रिड्युसिंग वेस्टेज, देन ट्रेनिंग प्रोग्राम, देन डेव्हलपमेंट प्रोग्राम ऑफ द वर्क फोर्स विच इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ द वर्क. म्हणजे आपल्या कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने ट्रेनिंग देणं, त्यांचे डेव्हलपमेंट करणं, रिड्युसिंग वेस्टेज म्हणजे वेस्टेज कशा पद्धतीने कमी करता येईल, क्वालिटी वर्क कशा पद्धतीने वाढवता येईल, ह्या सगळ्या गोष्टीचे लक्ष द्यायला हवा. सो अशा पद्धतीने इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ रिसोर्स केलं तर त्या ठिकाणी बिझनेस हा चांगल्या पद्धतीने सेट होऊ शकतो आणि कंपनीची प्रोडक्शन कॉस्ट कमी होऊन कंपनीचा प्रॉफिट हा वाढू शकतो. सो दीज आर द सम पॉईंट्स ऑफ इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ बिझनेस. म्हणजे आपल्याला बिझनेसचा विचार करत असताना बिझनेस चांगल्या पातळीवरती न्यायचा असेल तर इकॉनॉमिकल व्ह्यूने आपल्याला ह्या गोष्टींचा विचार करावा लागतो. सो नेक्स्ट पॉईंट ऑफ दिस चॅप्टर इट विल बी डिस्कस इन द नेक्स्ट प्रेझेंटेशन. थँक्यू.